फॅमिली, आपण आता आलो आहे अहमदनगरमध्ये, जिथे लाकडी तेल म्हणून घाण्याची मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग होते. जसं की तुम्हाला माहीत आहे की आमचा एक ब्रँड आहे पीपल नॅचरल्स, ज्यात आम्ही स्वतः कोल्ड प्रेस ऑइल मॅन्युफॅक्चर करतो, आणि एक युनिट आमचं दुबईमध्ये सुरू होणार आहे, त्यासाठी आम्ही मशीन घेण्यासाठी अहमदनगरमध्ये आलो आहेत. तर सर आता आपल्याला थोडी माहिती देतील की या मशीन कशा आहेत, कशा ऑपरेट होतात, त्यांचा मेंटेनन्स काय आहे, आणि जर काही नवीन उद्योजक असतील त्यांना या व्यवसायामध्ये यायचं असेल तर त्यांना संध्या काय आहेत किंवा अडचणी काय येऊ शकतात याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही काय सांगू शकाल की हा व्यवसाय कसा आहे? नमस्ते. पीपल नॅचरल्सच्या ह्या मॅडम ह्या मशीन्स घेण्यासाठी इथे आलेले आहेत, तर जवळ आपण मशीन्स पहिले बघून घेऊ. ही ऑटोमॅटिक लाकडी तेल घाणा मशीन आहे, ज्याला आपण कोल्ड प्रेस ऑइल एक्स्ट्रॅक्शन मशीन्स म्हणतो, वूड प्रेस ऑइल एक्स्ट्रॅक्शन मशीन्स म्हणतो. यामध्ये ऑइल काढण्यासाठी गोडी बाबळीचा लाकडाचा उखळ आणि मुसळ वापरलं जातं. तुम्ही उखळ आणि मुसळ बघू शकता आतमध्ये. हे गोडी बाबळीच्या लाकडाचा उखळ आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वुडन पिस्टल म्हणतो, आणि हे खालचं जे आहे त्याला वुडन पीठ म्हणतो. हे उखळ आहे. याची कॅपॅसिटी मशीन्सची साधारणपणे 8 ते 20 किलो एका तासाला तुम्ही रॉ मटेरियल प्रोसेस करू शकता. यामध्ये शेंगदाणा, करडई, तीळ, मोहरी, जवस, खोबरे, बदाम या प्रकारचे, सोयाबीन सोडून ऑलमोस्ट सगळे तेल तुम्ही यामध्ये काढू शकता. नॅचरली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे चालतात ते शेंगदाणा, करडई आणि खोबरे, तसेच तीळ, हे 3 ते 4 तेल जास्त प्रमाणात चालतात. मशीन्समध्ये साधारणपणे 3 HP जे हे मशीन आहे, हे मॉडेल सगळ्यात जास्त चालतं. 3 HP 15 ते 20 किलो रॉ मटेरियल प्रोसेसिंग कॅपॅसिटी येते. याच्यामध्ये 3 HP क्रॉम्प्टनची मोटर दिलेली आहे, बॉम्पिंग्लिओली म्हणून कंपनी, त्याचं इम्पोर्टेड गिअरबॉक्स दिलेलं आहे. मोटर गिअरबॉक्स अरेंजमेंट असते यामध्ये. जसे पूर्वीचे बैलगाणे होते त्याच्याऐवजी आता इलेक्ट्रिक मोटर आणि गिअरबॉक्सचं मेकॅनिझम आलेलं आहे. यामध्ये मशीन्सचं पूर्ण वजन 450 ते 500 किलोपर्यंत आलेलं आहे, आणि 450 ते 500 किलो वजन असल्यामुळं मशीन्सला व्हायब्रेशन्स खूप कमी आहे. याच्यामध्ये तुम्ही विदाऊट फाउंडेशन करून देखील मशीन्स तुमचं इन्स्टॉल करू शकता, नेऊन ठेवू शकता. जिथे शॉप असेल तिथे ही मशीन इझिली तुम्हाला इन्स्टॉल करता येते. यामध्ये मशीनला कोणताही नॉईज नाही आहे, काही आवाज करत नाही, व्हायब्रेशन करत नाही. मशीन्समध्ये हे जे पार्ट्स तुम्ही बघताय स्टीलचे, हे स्टेनलेस स्टील फूड ग्रेड SS304 यामध्ये बनवलेलं हे मशीन्स. यामुळे जे काही फूडचे नियम आहेत, फसायचे जे नियम असतात, तर ते आपण यामध्ये फॉलो केलेले आहेत. मशीन्समध्ये साधारणपणे एका तासाला एक बॅच निघते. यामध्ये 40 ते 45 मिनटामध्ये ॲव्हरेजमध्ये एक घाणा निघतो, आणि उरलेली जे 15 ते 20 मिनटं आहे ही वेळ साधारणपणे जे सीड केक म्हणतो आपण त्याला ऑइलचा, तर पेंड, हां तर पेंड हो, ती पेंड काढण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 10 ते 15 मिनटं लागतात. तर एक तासामध्ये ऑन अन ॲव्हरेज एक बॅच होते. जर 8 तास जर कॅल्क्युलेशन केलं तर त्यामध्ये साधारणपणे 1 क्विंटल रॉ मटेरियल तुम्ही प्रोसेस करू शकता. यामध्ये याला स्टार्टरला ऑन ऑफची सुविधा दिलेली आहे. मशीन स्टार्ट करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही ऑन, चालू आणि बंद दोन्ही पण करू शकता. यामध्ये 3 फेज जर असेल तर तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड असे 2 ऑप्शन्स देखील भेटले जातात. हे जे आहे हे ऑटोमॅटिक मटेरियल फीडर आहे. यामध्ये जे काही मटेरियल आतमध्ये प्रोसेस होत राहतं, तर या मटेरियल फीडरमुळं मटेरियल मॅन्युअली आतमध्ये टाकण्याची गरज नाही आहे. ते आपोआप उकळ आणि स्क्रेपर सारखं म्हणू शकतो आपण, की असं हाताने करण्याची गरज नाही आणि ती ऑलरेडी असं पीठमध्ये जातं. हो बरोबर. तर याला ऑटोमॅटिक व्हर्जन म्हणण्याचं कारण एक आहे की खाली जे सेंटरला तुम्ही होल बघू शकता याच्यामधून तेल बाहेर निघतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं ड्रिल यूज करून पाईपमध्ये काढण्याची गरज, हा ज्या जुन्या मशीन ओपन करावं लागतं, तर ते नाही करावं लागणार. यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन तुम्हाला मिळत राहील याच्यामध्ये. मशीन्सला आता जनरली 2 युनिटचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन असतं एक तासाला, तर म्हणजे हे सगळ्यात मिनिमम आहे सध्या जे, हां सगळ्यात ॲडव्हान्स मशीन जर म्हटलं जातं ही ऑटोमॅटिक 3.0 ही जी आपली मशीन्स आहे सध्या ही मशीन्स आहे. याच्यामध्ये उखळमध्ये गोडी बाबूळ आणि वगई असे 2 प्रकारचे लाकूड वापरले जातात. महाराष्ट्रामध्ये मोस्टली गोडी बाबूळचं लाकूड मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतं. त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं आणि ड्राय लाकूड बघून आपण ते प्रोसेस करतो. बाकी मशीन्सला म्हणजे इझिली कोणतीही महिला 1 ते 2 मशीन्स ऑपरेट करू शकते, आणि
यामध्ये असं आहे की एक महिला कमीत कमी महिन्याला 25 ते 30 हजार रुपये एका मशीन्सवर जर डेली त्यांचे 3-4 बॅचेस निघत आहेत तर इझिली 25 ते 30 हजार रुपये यामधून प्रॉफिट कॅल्क्युलेशन्सनुसार त्यांना मिळू शकतं, त्याच्यामध्ये नफा कमवू शकतात. दुसरी गोष्ट शेतकरी जे असतील तर शेतकऱ्यांना देखील हा एक शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा यामध्ये समजा जे शेतकरी शेतमाल पिकवतात शेंगदाणा असेल करडई असेल ते यामध्ये ते प्रोसेस करून त्याचं तेल देखील विकू शकतात. त्यामधून जी निघणारी पेंड आहे ती जनावरांसाठी खाद्य जी पेंड आहे ती म्हणून देखील विकू शकतात. त्याच्यामध्ये त्याला आपण एक म्हणतो बाय प्रोडक्ट, हा बाय प्रोडक्ट आहे आपल्या लाकडी तेल खाण्याचं जे बाय प्रोडक्ट निघतं. खूपदा आपण पाहिलं की त्याचा अन्नातही वापर केला जातो, कुकीज बिस्किट मध्ये त्याचा वापर करतात आणि जनावरांसाठी तर अगदी न्यूट्रिशियस आहे. जे दूध डेअरीवाले जे असतील कदाचित त्या लोकांना ते लोक घेतात ना ते पेंड म्हणून जनावरांना, तर तो पण एक बाय प्रोडक्ट त्याचा, तेही वेस्ट जात नाही. त्यातूनही शेतकरी लोक म्हणा किंवा जे उद्योजक असतील ते त्यातूनही कमाई करू शकतात. यामध्ये खोबऱ्याचं देखील तेल काढल्यानंतर जी काही खोबऱ्याची पेंड राहते तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं नॉर्मल असतं तर त्यामध्ये ते ग्रेव्ही म्हणून देखील जे हॉटेल इंडस्ट्रीज आहे त्यामध्ये मसाल्यामध्ये खोबरं टाकतो. तसं आपण त्याचाही त्या चोथ्याचा पण जे पेंड म्हणतो त्याचा वापर आपण फूड इंडस्ट्रीमध्येही करू शकतो ॲज इन मसाल्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये आपण ऑलमोस्ट 150 पेक्षा जास्त ठिकाणी ऑइल मिल्स इथे सप्लाय केलेले आहेत, त्याचं आपण उभारणी केलेली आहे. आणि सध्या गव्हर्नमेंटला खूप साऱ्या स्कीम्स चालू राहतात, याच्यामध्ये PMEGP असेल, PFME असेल, CMEGP असेल, तसेच एरिया वाईज DIC ऑफिस जे त्यांच्यामार्फत खूप साऱ्या स्कीम्स देखील चालू असतात. तर महिलांसाठी 35% देखील सब्सिडी आहे, पुरुषांसाठी 25% सब्सिडी आहे. रुरल अर्बन एरियानुसार स्कीम्स सबसिडी भेटते. जसं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की भांडवल, म्हणजे मशीन घ्यायची, मशिनरीज घ्यायची, तर त्यासाठी पण सरकार आपल्याला पैसा पुरवतं. तर तो एक मोठा अडथळा तर पहिलेच दूर होते आणि मशीन इतकी साधी आणि सोपी ऑपरेट करण्यासारखी आहे की नवीन लोकही सहज हा व्यवसाय अगदी सहजरित्या करू शकतात. यामध्ये मशीन्सला ऑपरेट करण्यासाठी फक्त जे रॉ मटेरियल असेल ते तुम्हाला थोडंसं ड्राय आणि त्यामध्ये तुम्हाला सॉर्ट करून घ्यावं लागतं आणि ते ड्राय मटेरियल तुम्ही डायरेक्टली टाकून त्यामध्ये ऑइल जे निघतं ते ऑइल आणि पेंड जे आहे ती वरती तुम्ही काढून अशा प्रकारे म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील हा बिझनेस चालू करू शकता. जसे ऑर्डर्स येतात त्यानुसार रॉ मटेरियल तुम्ही आणून हा बिझनेस करू शकताय. म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी यामध्ये मोठी अशी काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे की खूप काही इन्व्हेस्टमेंट करायची. बेसिकली तुम्हाला लाकडी तेल घाणं म्हटल्यावर एक मशीन्स पाहिजे ने, मशीन्स आणि रॉ मटेरियल या दोन गोष्टी आणि ज्या बॉटल्स वगैरे आहे याचं तुम्ही मॅन्युअली देखील पॅकिंग इनिशियली चालू करू शकता. जसं बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ येईल त्यानुसार तुम्हाला पॅकिंग मशीन असेल, डिकॉर्टिकेटर मशीन असेल, अशा खूप साऱ्या मशीन्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता. आपण ऑइल मेकिंग कशी होते याच्यावर एक डिटेल व्हिडिओ करणारच आहोत, आपण सध्या फक्त मशीनची माहिती घेतोय. तर सर म्हणजे तुम्ही मशीन कुठे कुठे ट्रान्सपोर्ट करू शकता ऑल इंडियामध्ये? ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याकडे मशीन ट्रान्सपोर्ट होऊ शकते. लॉजिस्टिक तुमच्याकडे ऑब्व्हियसली जो खर्च असेल ते दोन कस्टमर डिस्कस करून करू शकता, पण पॅन इंडिया त्यांचं शिपिंग आहे. सो कोणालाही गरज असेल म्हणजे कोणालाही भविष्यात इच्छा आहे, इच्छुक आहे की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा, तर आपण स्क्रीनमध्ये सरांची लिंक देऊयाच नंबरची आणि काही क्वेश्चन असले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ज्याचं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. नंबरला देखील व्हॉट्सअप करू शकता काही जर तुमचा नंबर आम्ही स्क्रीनवर शेअर करणारच आहोत. छान माहिती दिली सर आणि होपफुल खूप लोक यातून प्रेरित होऊन खूप लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील अशी आशा करते मी. थँक्यू सर.